हेलो स्टूडेंट्स, आज या लेक्चरमध्ये आपण युनिट थर्ड मधला जो पुढचा टॉपिक आहे स्पेसिफिकेशन, तो स्टडी करणार आहोत. DSR सब्जेक्ट डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर अँड RCC स्ट्रक्चर. तिसरे युनिट अनालिसिस अँड डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स सेक्शन, त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन. तर हे स्पेसिफिकेशन जे आहे ते IS कोडमध्ये दिलेत, IS 456. IS 456 हा जो IS कोड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स दिलेत. ते स्पेसिफिकेशन्स आपल्याला गाईड करतात डिझाईन करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते थोडक्यात गाईडलाईन्स असतात की मिनिमम मॅक्झिमम किती प्रोव्हाइड केलं पाहिजे, रेनफोर्समेंट असेल, त्याची स्पेसिंग असेल, किंवा कमीत कमी डायमीटर किती प्रोव्हाइड केला पाहिजे त्या स्ट्रक्चरल मेंबरसाठी, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असलं पाहिजे, मिनिमम मॅक्झिमम कव्हर किती सोडलं पाहिजे. ते पण डिपेंड करतं कोणता टाईप ऑफ बार आहे, कोणतं स्ट्रक्चरल मेंबर आहे त्याच्यानुसार, किंवा स्लिपेजसाठी, करुजनसाठी किती नॉमिनल कव्हर सोडला पाहिजे, किंवा तुमची एक्सपोजर कंडिशन काय, माइल्ड, सिव्हिअर, मॉडरेट, व्हेरी सिव्हिअर, एक्स्ट्रीम, त्याच्यानुसार किती एक्सपोजर कंडिशननुसार किती कव्हर वगैरे सोडलं पाहिजे, ते जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते IS कोडमध्ये दिलेले आहेत. तर ते आपल्याला डिप्लोमा लेवलला जे काही पॉईंट्स आहेत त्यातले स्पेसिफिकेशन्सचे, ते आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे तो स्पेसिंग ऑफ रेनफोर्समेंट. स्पेसिंग ऑफ रेनफोर्समेंट म्हणजे तुमचं स्लॅब असेल, बीम असेल, त्याच्यामध्ये जे काही मेन रेन, आता स्लॅब जर असेल, स्लॅबमध्ये मेन रेनफोर्समेंट आणि डिस्ट्रीब्युशन बार्स या दोन पद्धतीचे रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केले जातात. मग जी काही मेन रेनफोर्समेंट असेल तर त्या दोन बारमधलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असलं पाहिजे डिझाईनसाठी, हे जे स्पेसिफिकेशन्स आहेत हे डिझाईन इंजिनियरला फार महत्त्वाचे असतात डिझाईन करत असताना बिल्डिंग. याच्यावरून, ह्या गाईडलाईनवरूनच तो काय करत असतो, नंबर ऑफ बार, स्पेसिंग ऑफ द बार्स ठरवत असतो, क्रायटेरिया घेत असतो. मग आता पहिला आणि दुसरा जो पॉईंट आहे ए आणि बी पॉईंट आपल्याला देतात की मिनिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असलं पाहिजे मेन रेनफोर्समेंट बारमधलं. तर फर्स्ट पॉईंट, द हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल मेन रेनफोर्सिंग बार्स शॅल युजली बी नॉट लेस दॅन द ग्रेटर ऑफ द फॉलोईंग. म्हणजे हे जे तीन पॉईंट दिले आहेत ह्या तिघांपैकी जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल तिच्यापेक्षा कमी नको. काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कशामधलं? मेन रेनफोर्सिंग बार्समधलं. मग कोणते पॉईंट्स आहेत? डायमीटर ऑफ बार, इफ डायमीटर आर इक्वल. म्हणजे तुमचं स्लॅब आहे, स्लॅबमध्ये जर एकाच डायमीटरचे बार यूज केले असतील सगळीकडे, तर मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार, डायमीटर ऑफ द बार एवढं ह्या पॉईंटला कन्सिडर करणार. सपोज 20 mm चे बार सगळीकडे यूज केलेत, मग डायमीटर ऑफ द बार हा झाला पहिला पॉईंट. सेकंड, जर वेगवेगळे डायमीटरचे बार यूज केले गेले असतील तुमच्या त्या स्ट्रक्चरल मेंबरमध्ये, तर त्या केसमध्ये त्या मेंबरमध्ये जो सगळ्यात लार्ज डायमीटरचा जो बार यूज केला असेल तो ह्या पॉईंटला घ्यायचा, सेकंड पॉईंटला. ठीक आहे, सपोज 25 mm बार आहे इथं घेतलेला आहे, 25 mm, इथं आलं 20 mm. थर्ड केस जी आहे ती 5 mm मोर दॅन, 5 mm मोर दॅन दॅट नॉमिनल साईज ऑफ द ॲग्रिगेट. जी काही नॉमिनल साईज असेल तुमची ॲग्रिगेटची, 18 mm, 20 mm काय असेल, जी काय असेल ॲग्रिगेट, म्हणजे सपोज स्लॅबमध्ये जो काही ॲग्रिगेट यूज केलेले आहेत त्याची नॉमिनल साईज जी असेल त्याच्यामध्ये प्लस 5 ॲड करायचं. ॲड केल्यानंतर जी काही व्हॅल्यू येईल, सपोज 16 कन्सिडर केलं, नॉमिनल साईज कन्सिडर केलं आहे मी, अज्युम केलंय, जस्ट 16 + 5 झाले 21 mm, हे आलं 20 आणि हे आलं 25 mm. मग ह्या तिघांपैकी मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे? 25 mm आहे. म्हणजेच मग मेन रेनफोर्सिंग बार मधलं कमीत कमी हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असायला पाहिजे? 25 mm. 25 mm पेक्षा कमी नको, 25 mm पेक्षा जास्त चालेल पण 25 mm पेक्षा कमी नको. काय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन मेन रेनफोर्सिंग बार्स, हे या क्लॉजचं किंवा या स्पेसिफिकेशनचं मिनिंग आहे. सेकंड स्पेसिफिकेशनमध्ये काय सांगितलंय? हेच सांगितलंय की जे काही ए मध्ये जे काही व्हॅल्यू येईल मिनिमम, म्हणजे 25 mm जी काही व्हॅल्यू आलेली आहे तिच्यापेक्षा जास्त हॉरिझॉन्टल डिस्टन्स प्रोव्हाइड करायचं पण कमी नको. ठीक आहे, आता जर निडल व्हायब्रेटर जर यूज करणार असाल, व्हायब्रेशनची गरज पडते कॉम्पॅक्शनसाठी, जे काही स्लॅब
फील करताना कॉन्क्रीट फील वगैरे केलं जातं, त्या केसमध्ये मॅन्युअली व्हायब्रेशन न करता जर निडल व्हायब्रेटर यूज करणार असाल तर मग ही जी स्पेसिंग आहे ती कितीपर्यंत रिड्यूस होऊ शकते, 2/3 ऑफ द नॉमिनल मॅक्झिमम साईज ऑफ द कोर्स ऍग्रिगेट. जे काही तुमचे कोर्स ऍग्रिगेट यूज केले गेले आहेत स्लॅबसाठी किंवा त्या स्ट्रक्चरल मेंबरसाठी, त्याच्या 2/3 एवढी तुम्ही काय करू शकता, स्पेसिंग प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, थर्ड पॉईंट आपल्याला सांगतो आता, हे झालं हॉरिझॉन्टल डिस्टन्स दोन बारमधलं. जर तुमचे बार्स व्हर्टिकली अरेंज केले गेलेले असतील म्हणजे रोजमध्ये अरेंज असतील, तर मग ते दोघांमधलं जे काही मिनिमम व्हर्टिकल डिस्टन्स आहेत, कमीत कमी किती व्हर्टिकल डिस्टन्स प्रोव्हाइड केलं पाहिजे दोन रेनफोर्सिंग बारमधलं, तर ते असायला पाहिजे ग्रेटर ऑफ दीज थ्री. ह्या तिघांपैकी जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल त्याच्या एवढं मिनिमम व्हर्टिकल डिस्टन्स प्रोव्हाइड केलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नको. मग काय आहे ते क्रायटेरिया, 15 mm, 15 mm, 2/3 नॉमिनल साईज ऑफ द ऍग्रिगेट. ओके, तुमची जी काही ऍग्रिगेटची नॉमिनल साईज असेल त्याच्यात 2/3 जे काही येईल ते, आणि 3/1 मॅक्झिमम साईज ऑफ द बार, म्हणजे त्या स्ट्रक्चरल मेंबरमध्ये सगळ्यात जास्त कोणत्या डायमीटरचा बार यूज केला आहे तो इथं कन्सिडर करायचा. मग त्या तिन्ही केसेस सॉल्व्ह करायच्या, त्यामध्ये जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती मॅक्झिमम व्हॅल्यू मिनिमम व्हर्टिकल डिस्टन्स म्हणून घ्यायची दोन बारमधली. ठीक आहे, आता एक्झाम्पल म्हणून आता हे 15 mm तर दिलेलंच आहे, याच्यात काय चेंज होणार नाही. याच्यामध्ये सपोज तुमच्या स्लॅबमध्ये तुम्ही जर ऍग्रिगेट 20 mm पर्यंत यूज करत असाल, म्हणजे नॉमिनल साईज ऑफ द ऍग्रिगेट आहे 20 mm, मग त्याची 2/3 किती होणार, 13 नियर अबाउट होणार, 13 mm नियर अबाउट. ओके, हे झालं 15 mm, याचं आन्सर आलं 13 mm. आणि 3/1 काय सांगितलं, मॅक्झिमम साईज ऑफ द बार. सपोज स्लॅब आहे, स्लॅबमध्ये 20 mm बार सगळ्यात जास्त यूज केलेला आहे, सगळ्यात मोठा बार 20 mm चा आहे, मग याचं आन्सर आलं 20 mm. मग हे आहे 20 mm, हे आहे 13 नियर अबाउट, काहीतरी 14 येईल समथिंग, सपोज 14 कन्सिडर केलं आपण 14 mm, हे आलं 20, हे 14 आणि हे आलं 15. मग ह्या तिघांमध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती, 20 mm. मग ही जी 20 mm आहे ती आपण काय घेणार आहे, याच्यामध्ये मिनिमम व्हर्टिकल डिस्टन्स, म्हणजे दोन बारमधलं कमीत कमी व्हर्टिकल डिस्टन्स किती प्रोव्हाइड करायचं आहे, 20 mm. त्याच्यापेक्षा कमी नको, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही व्हर्टिकल डिस्टन्स म्हणून प्रोव्हाइड करू शकता, याचा मिनिंग हा होतो. थर्ड जे आहे आपल्याला स्पेसिंगबद्दल दिलेलं आहे ते म्हणजे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आता हे जे तीन पॉईंट्स आपण स्टडी केले, ए बी आणि सी, हे होते मिनिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती प्रोव्हाइड करायला पाहिजे बारमध्ये. ठीक आहे, हा जो नेक्स्ट पॉईंट आहे सपोज डी, हा काय सांगतोय आपल्याला की मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असलं पाहिजे बार्समधलं. ठीक आहे, कारण कमीत कमी आपल्याला क्रायटेरिया काय आलाय, कमीत कमी एवढं डिस्टन्स प्रोव्हाइड करायला पाहिजे बारमधलं. पण मग मॅक्झिमम किती असलं पाहिजे, तर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स डिपेंड्स ऑन स्ट्रक्चरल मेंबर अँड टाईप ऑफ स्टील. मग बीम जर असेल फर्स्ट केस, फर्स्ट स्ट्रक्चरल मेंबर जर बीम असेल तुमचा, तर त्यामध्ये माइल्ड स्टील असेल तर माइल्ड स्टीलचं जे डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स शुड नॉट बी ग्रेटर दॅन 300 mm, देन शुड नॉट बी ग्रेटर दॅन 180 mm, सॉरी शुड नॉट बी लेस दॅन 180 mm, अँड फॉर FE 500 शुड नॉट बी लेस दॅन 150 mm. ओके, हा क्रायटेरिया दिलाय, क्लिअर डिस्टन्स म्हणजे दोन बारमधलं क्लिअर डिस्टन्स तेवढं असायला पाहिजे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. नेक्स्ट हे झालं बीमसाठी, नेक्स्ट येतं स्लॅबसाठी. स्लॅबमध्ये दोन रेन्फोर्समेंट असतात, मेन स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील. मग जर मेन स्टील असेल तर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असलं पाहिजे मेन बारमधलं, 3D किंवा 300 mm, विच एव्हर इज स्मॉलर. आता डी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ येते, तर बी स्लॅबची जी काही इफेक्टिव्ह डेप्थ असेल त्याची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये टाकली तर सॉल्व केल्यानंतर जे की व्हॅल्यू येईल ती आणि ही ह्या दोघांमध्ये कम्पॅरिझन करायचं. कम्पॅरिझन केल्यानंतर सपोज जी काही त्या दोघांमध्ये व्हॅल्यू कमी असेल, सपोज 300 mm मिनिमम आली, मग 300 mm ही काय असेल, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन द मेन बार्स. कशामध्ये, स्लॅब ह्या कंपोनंटमध्ये. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन स्टीलचं काय, 5D और 450 mm, विच एव्हर इज स्मॉलर.
मग 5D आणि 450 mm मध्ये जी काही आन्सर म्हणजे डी ची व्हॅल्यू टाकल्यानंतर जे काही आन्सर येईल त्या दोघांमध्ये जी काही व्हॅल्यू कमी असेल ती स्मॉलर व्हॅल्यू काय कन्सिडर करणार आपण, मॅक्झिमम होरिझोंटल डिस्टन्स बिटवीन द डिस्ट्रीब्युशन बार्स इन स्लॅब. ओके, दिस इज द स्पेसिफिकेशन्स रिगार्डिंग स्पेसिंग ऑफ द रिइन्फोर्समेंट. नेक्स्ट स्पेसिफिकेशन इज रिगार्डिंग कव्हर टू द रिइन्फोर्समेंट. मग कव्हरमध्ये दोन टाईप्स असतात, नॉमिनल कव्हर आणि क्लिअर कव्हर. त्याच्यासाठी इथे डायग्राम काढलेली आहे. हा आहे कॉन्क्रीट सेक्शन बीमचा. त्याच्यामध्ये ही कॅपिटल डी म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, बी म्हणजे विड्थ ऑफ द बीम. मग नॉमिनल कव्हर म्हणजेच काय, जे काही आता इथे हे स्टिरप्स दाखवले आहे आणि त्याच्या आतमध्ये मेन रिइन्फोर्समेंट दाखवलेली आहे. मग स्टिरप्सच्या आउटर मोस्ट सरफेस पासून जे काही कॉन्क्रीटचं सरफेस आहे आउटर मोस्ट तिथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं नॉमिनल कव्हर. आणि क्लिअर कव्हर म्हणजेच काय, स्टिरप्सच्या इनर मोस्ट सरफेस पासून तर कॉन्क्रीटच्या आउटर मोस्ट सरफेस पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं क्लिअर कव्हर टू द मेन स्टील. दिस इज द मेन स्टील. ओके, सो नॉमिनल कव्हर कॅन बी डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द कॉन्क्रीट सरफेस विदाउट टेकिंग इन टू अकाउंट द प्लास्टर ऑर अदर डेकोरेटिव्ह फिनिशेस. म्हणजे क्लिअर कव्हर कन्सिडर, नॉमिनल कव्हर कन्सिडर करत असताना जे काही प्लास्टरचं जे थिकनेस असेल ती कन्सिडर करायची नाही, किंवा डेकोरेटिव्ह फिनिशेस असतील ते कन्सिडर करायचे नाही, त्याच्यामध्ये ती थिकनेस येत नाही. टू द नियरेस्ट सर्फेस ऑफ द रेनफोर्सिंग बार, जो काय नियर अबाउट रेनफोर्सिंग बार असेल त्याच्या सर्फेसपर्यंत डिस्टन्स म्हणजे नॉमिनल कव्हर. ओके, सो नेक्स्ट स्पेसिफिकेशन बघूया मग किती सोडलं पाहिजे किती नाही. आता हे कव्हर का प्रोव्हाइड केलं जातं, तर कव्हर हे टू प्रिव्हेंट द करोजन ऑफ द स्टील. स्टीलचं जे काही करोजन होतं कार्बोनेशन प्रोसेसमुळे, तर त्या कार्बोनेशन प्रोसेसमुळे जे करोजन होतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी काय प्रोव्हाइड केलं जातं, नॉमिनल कव्हर प्रोव्हाइड केलं जातं. मग त्यामुळे हे जे काही रेनफोर्समेंट बार्स आहेत ते व्यवस्थित का असले पाहिजे, एम्बेड असले पाहिजे कॉन्क्रीटमध्ये फॉर देअर सेफ्टी पर्पज अँड सेफ्टी ऑफ द स्ट्रक्चर. मग याच्यासाठी तुम्हाला IS कोडमध्ये IS 456 क्लॉज 26.4 मध्ये एक टेबल मेन्शन केलेला आहे. तो टेबल रिप्रेझेंट करतो नॉमिनल कव्हर टू रेनफोर्समेंट फॉर माइल्ड कंडिशन ऑफ एक्सपोजर. म्हणजे एन्व्हायरमेंट कंडिशन व्हॅरी होते प्लेस टू प्लेसेस. सिटीमध्ये एक्सपोजर कंडिशन एक्स्ट्रीम असू शकते कारण एन्व्हायरमेंट पोल्युशन तेवढं असतं. पोल्युशनमुळे जे काही हार्मफुल गॅसेस असतील, पोल्युटंट्स असतील, ते कॉन्क्रीटच्या सर्फेसमध्ये जास्त येतात. त्यामुळे कॉन्क्रीटची जी काही कॅपॅसिटी आहे ती काय होत जाते, हळूहळू कमी होत जाते, करोजनचे चान्सेस जास्त वाढत चालतात. तर त्या एक्सपोजर कंडिशननुसार सुद्धा काय डिपेंड आहे, नॉमिनल कव्हर किती प्रोव्हाइड केलं पाहिजे ते डिपेंड आहे. ते IS कोडने प्रोव्हाइड केलेलं आहे IS 456 मध्ये. मग हा जो टेबल आहे तो माइल्ड कंडिशनसाठी प्रोव्हाइड केलेला आहे नॉमिनल कव्हर किती सोडला पाहिजे. सो फर्स्ट कव्हर फॉर फर्स्ट टेबल फर्स्ट कॉलम अँड सेकंड कव्हर कॉलम येतो त्याच्यामध्ये मिनिमम कव्हर अगेन्स्ट. म्हणजे तुम्ही करोजनसाठी जर सोडणार असाल तर किती असायला पाहिजे करोजन कन्सिडर करून. अँड सेकंड स्लिपेज. ॲक्च्युली कॉन्क्रीटचं जे कव्हर आहे ते कशासाठी, आणखीन एक मेन पर्पज काय की त्याचं करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी, आणि प्लस जे काही रेनफोर्सिंग बार इथे कॉन्क्रीटमध्ये एम्बेड झाले तर ते स्लिप होऊ नये. ओके, किंवा कॉन्क्रीटच्या बाहेर येऊ नये, त्या सर्फेसच्या बाहेर येऊ नये, त्यासाठी सुद्धा कव्हर प्रोव्हाइड केलं जातं, त्याला आपण स्लिपेज म्हणतो. तर त्याच्यासाठी फर्स्ट केस येते कॉलम असेल, कॉलमचा बार असेल ज्याचा डायमीटर 12 mm पेक्षा कमी असेल, तर त्या केसमध्ये करोजनसाठी जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर मिनिमम नॉमिनल कव्हर किती सोडलं पाहिजे 25 mm, आणि स्लिपेजसाठी किती असलं पाहिजे जेवढं बारचा डायमीटर आहे तेवढं कमीत कमी स्लिपेजसाठी तुम्ही काय सोडायला पाहिजे, कव्हर सोडायला पाहिजे. सेकंड कॉलम बार अगेन जर ग्रेटर ग्रेटर दॅन
फाय इज लेस दॅन 12 mm अँड फाय इज ग्रेटर दॅन 12 mm. जर फाय जास्त असेल 12 mm पेक्षा तर 40 mm कमीत कमी करोजन म्हणजे माइल्ड कंडिशनसाठी तुम्ही सोडलं पाहिजे, 40 mm कवर सोडलं पाहिजे. आणि स्लिपेजसाठी जेवढं डायमीटर आहे तेवढं गरजेचं आहे. थर्ड, मेन बार्स जे काही बीममध्ये असतील त्यांच्यासाठी मेन बार्स इन बीम अँड स्लॅब, स्लॅब आणि बीममधले जे काही मेन बार्स आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी करोजनसाठी कवर सोडलं पाहिजे 25 mm. आणि स्लिपेजसाठी जेवढा बारचा डायमीटर आहे तेवढं कमीत कमी कवर सोडलं पाहिजे. आता बीममध्ये हे जनरल क्रायटेरिया झाला हा, कमीत कमी 25 mm सोडला पाहिजे. आता बीममध्ये जर डायमीटर ऑफ द बार जर लेस असेल 12 mm पेक्षा जर कमी बार वापरले असतील तर मग त्याच्यासाठी कमीत कमी 15 mm तुम्ही सोडलं पाहिजे कवर, किंवा स्लिपेजसाठी बारचा जेवढा डायमीटर आहे तेवढा. फिफ्थ वन, इन जनरल जनरली किती असायला पाहिजे कवर. जर तुमचा बारचा डायमीटर 12 mm पेक्षा कमी असेल तर सेम क्रायटेरिया ॲज गिवन इन बीम, 15 mm करोजनसाठी, स्लिपेजसाठी डायमीटर ऑफ द बार तेवढा सोडला पाहिजे. म्हणजे 12 mm बार यूज करणार असाल तर मग मिनिमम कवर किती सोडला पाहिजे स्लिपेजसाठी 12 mm. आणि आपण स्लिपेज प्लस करोजन कन्सिडर करून कवर धरतो मग इथं जर 12 mm असेल तर 12 mm आणि 25 mm आपण काय कन्सिडर करणार, मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे ती म्हणजे 25 mm आपण कन्सिडर करणार. 25 mm आपण मिनिमम कवर काय करणार, प्रोव्हाइड करणार. नेक्स्ट येतं फाउंडेशन मेंबर. जर फुटिंग असेल फाउंडेशन मेंबर तर त्याचं माइल्ड कंडिशनसाठी चाललं आहे, माइल्ड एक्सपोजर कंडिशनसाठी फाउंडेशन मेंबरसाठी आपण सोडतो 50 mm. आणि स्लिपेजसाठी सोडतो डायमीटर ऑफ द बार एवढं कवर सोडतो. अँड एंड्स ऑफ मेन बार, जिथं मेन बार संपतात, ओके मेन बार जिथं एंड होतो त्या ठिकाणी जे काही कवर आहे तर ते कवर सोडलं पाहिजे 25 mm. किंवा स्लिपेजसाठी किती सोडलं पाहिजे 25. सपोज इथे इथे बघा बार संपतो, इथे इथे काय चान्सेस स्लिप होण्याचे चान्सेस आहेत, म्हणजेच थोडक्यात जे काही गुंडाळ आहे तो सुटण्याचे चान्सेस आहेत. मग या ठिकाणी स्लिपेज होऊ नये म्हणून मिनिमम कवर नॉमिनल कवर किती सोडलं पाहिजे 2 times द डायमीटर ऑफ द बार. ओके, दिस इज द स्पेसिफिकेशन्स गिवन इन IS कोड 456 क्लॉज नंबर 26.4 फॉर माइल्ड एक्सपोजर कंडिशन. ओके, सिमिलरली डिफरंट एक्सपोजर डिपेंडिंग ऑन द डिफरंट एक्सपोजर कंडिशन्स अँड डिपेंडिंग अपॉन द कॉन्क्रीट ग्रेड कवर नॉमिनल कवर व्हॅल्यूज आर गिवन इन IS कोड. लेट्स टेक अ लुक ऑन दॅट. सो IS 456 टेबल नंबर 5 and 16 गिव्स नॉमिनल कवर फॉर डिफरंट ग्रेड्स ऑफ कॉन्क्रीट फॉर ड्युरेबिलिटी. ओके, मग एक्सपोजर कंडिशन, दिस इज द एक्सपोजर कंडिशन फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम इज कॉन्क्रीट ग्रेड डिपेंडिंग अपॉन द कॉन्क्रीट ग्रेड. अँड फॉर मॅक्झिमम ॲग्रिगेट साईज इज 20 mm. ओके, हा जो टेबल आहे तिथे मॅक्झिमम ॲग्रिगेट साईज 20 mm यूज केलेली आहे असं कन्सिडर करून डिफरंट एक्सपोजर कंडिशन आणि ग्रेड ऑफ कॉन्क्रीटसाठी आपल्याला नॉमिनल कव्हरचे व्हॅल्यूज दिलेले आहे. M20, M25, M30, M35, M40. त्याच्यामध्ये एक्सपोजर कंडिशन व्हॅरी होतात फ्रॉम माइल्ड टू एक्स्ट्रीम. माइल्ड नंतर मॉडरेट कंडिशन येते, नंतर सिव्हिअर कंडिशन येते, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम. तर तुमची बिल्डिंग कोणत्या रिजनमध्ये येते पोल्युशन कंट्रोलच्या, म्हणजे पोल्युशन एक्सपोजर कंडिशनच्या, त्याच्यानुसार एक्सपोजर कंडिशन व्हॅरी होतात. मग सपोज तुमचं जी काही बिल्डिंग येते माइल्डमध्ये येत असेल
आणि जो काही स्ट्रक्चरल कंपोनंट आहे, सपोज तुम्ही स्लॅब कन्सिडर करताय, कन्स्ट्रक्ट करताय, M20 ग्रेड तुम्ही यूज करताय आणि स्लॅबमध्ये यूज करणारं मॅक्झिमम ऍग्रिगेट साईज 20 mm आहे, तर तुम्ही हा टेबल यूज करू शकता. कशासाठी? नॉमिनल कव्हर किती घ्यायचं, किती सोडायचं हे घेण्यासाठी. तर मग माइल्डसाठी नॉमिनल कव्हर येतं 20 mm, M25 साठी सेम, 30 साठी सेम, 35 आणि 40 साठी सुद्धा सेम 20 20 mm. फॉर दिस मॉडरेट कंडिशनसाठी M25 ग्रेडच यूज केला जातो, M20 नाही प्रेफर केला जात. कारण काय होतं, जसजसं कंडिशन वाढते तसं तसं कॉन्क्रीट हे स्ट्रॉंग असायला हवं, म्हणजे त्याचा जो ग्रेड आहे तो काय इन्क्रीज केला गेला पाहिजे. मॉडरेट सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर आणि एक्स्ट्रीम कंडिशनला M20 ग्रेड कॉन्क्रीट वापरून चालणार नाही, कारण त्याची स्ट्रेंथ काय कमी आहे आणि तो या एक्स्ट्रीम एक्सपोजर कंडिशनला सर्व्हाइव्ह होणार नाही ते कॉन्क्रीट. त्याच्यामुळे मॉडरेट कंडिशनला M20 यूज न करता डिरेक्टली काय ग्रेड यूज केला जातो, M25 पासून सुरुवात होते. देन अगेन नॉमिनल कव्हर 30 30 अँड 30 mm यूज केलं जातं. अगेन फॉर सिव्हिअर कंडिशन इन्स्टेड ऑफ M20 M25 M30 इज प्रेफर्ड फॉर कन्स्ट्रक्शन. देन कव्हर इज 45 mm, फॉर हिअर 40 अँड 40 mm. अगेन फॉर व्हेरी सिव्हिअर कंडिशन M35 इज प्रेफर, फॉर दॅट 50 mm नॉमिनल कव्हर शुड बी प्रोव्हाइडेड अँड हिअर 45 mm नॉमिनल कव्हर शुड बी प्रोव्हाइडेड. And for extreme, M40 should be provided, 75 mm nominal cover should be provided. This is the table which gives the values about for of nominal cover for different grades of concrete for different types of durability for different types of exposure conditions. Okay, next specifications we are going to study, that is reinforcement. That is how many means at what quantity reinforcement we should provide, that is maximum reinforcement and minimum reinforcement. So first, maximum reinforcement. Maximum किती आपण reinforcement provide करू शकतो beam slab साठी, तर ते कसं काढलं जातं maximum reinforcement आणि minimum reinforcement, तर ते आपण study करूया. Maximum reinforcement किती provide केलं पाहिजे beam साठी आणि slab साठी. आता बीम आणि स्लॅबमध्ये टेन्शन आणि कॉम्प्रेशन असतं, मग टेन्शनसाठी शुड नॉट बी ग्रेटर दॅन 0.04 B × D. डी म्हणजे ओव्हरऑल डेप, बी म्हणजे विड्थ. आणि फॉर कॉम्प्रेशनसाठी शुड नॉट बी ग्रेटर दॅन 0.04 B × D अगेन. आणि सेकंड फॉर कॉलम, कॉलमसाठी शुड नॉट बी ग्रेट दॅन 6% ऑफ ग्रॉस एरिया. कॉलमचा जो काही ग्रॉस एरिया असेल B × D, त्याच्या 6% का असायला पाहिजे, मॅक्झिमम रेनफोर्समेंट असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको. नेक्स्ट मिनिमम रेनफोर्समेंट, मग मिनिमम रेनफोर्समेंट किती प्रोव्हाइड केली पाहिजे आपण त्या स्ट्रक्चरल मेंबरमध्ये, त्याचं पण क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे, तो पण डिझाईन करताना सॅटिस्फाय झाला पाहिजे. मग मिनिमम रेनफोर्समेंट सगळ्यात पहिलं बीमसाठी तो कॅल्क्युलेट केला जातो, एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेट केला जातो बीमसाठी 0.85 FY डिवायडेड बाय B × D इफेक्टिव्ह डेप्थ. बीमसाठी ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केला जातो एरिया ऑफ स्टील, मिनिमम एरिया ऑफ स्टील बी. सेकंड स्लॅबसाठी मिनिमम एरिया ऑफ स्टील किती प्रोव्हाइड केला जातो, तर माइल्ड स्टील जर तुम्ही यूज करणार असाल स्लॅबसाठी, तर माइल्ड स्टीलसाठी 0.15% ऑफ AG, जेवढा काही ग्रॉस एरिया
ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया असेल स्लॅबचा त्याच्या 15% सॉरी 0.15% यूज केला पाहिजे माइल्स स्टील. आणि जर हायर ग्रेड ऑफ स्टील असेल म्हणजे Fe415 आणि Fe500 जर असेल तर त्याच्यासाठी मिनिमम रेनफोर्समेंट प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे 0.12% ऑफ एजी. जे की ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया असेल स्लॅबचा त्याच्या 0.12% मिनिमम एरिया प्रोव्हाइड केला पाहिजे स्टीलचा रेनफोर्समेंटचा. ओके, पण ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया कशाचा? कॉन्क्रीटचा, म्हणजे थोडक्यात स्लॅबचा. थर्ड पॉइंट आहे शिअरसाठी. शिअर एन्फोर्समेंट किती असायला पाहिजे? कमीत कमी शिअर एन्फोर्समेंट प्रॉड असली पाहिजे. एरिया ऑफ शिअर एन्फोर्समेंट बी इंटू SV. SV म्हणजे स्पेसिंग बिटवीन द शिअर एन्फोर्समेंट किंवा स्पेसिंग बिटवीन द स्टिरप्स. बी म्हणजे विड्थ. शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.4 डिवायडेड बाय 0.87 इंटू F1. याच्यावरून आपण ASV म्हणजेच एरिया ऑफ शिअर एन्फोर्समेंट आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, मग याला जर इक्वेट केलं तर मग एरिया ऑफ स्टील फॉर शिअर त्याचा फॉर्म्युला होतो 0.4 डिवायडेड बाय 0.87 F1 इंटू बी इंटू SV. ओके, तर ह्या फॉर्म्युल्याने काय फाइंड आउट केलं जातं? शिअर एन्फोर्समेंट. मिनिमम शिअर एन्फोर्समेंट किती प्रोव्हाइड केलं पाहिजे ते आपल्याला मिळते. हे झालं शेअर एन्फोर्समेंटसाठी, हे झालं स्लॅबसाठी, हे झालं पीमसाठी मिनिमम रेन्फोर्समेंट. आणि लास्ट स्ट्रक्चरल मेंबर राहिला कॉलम. तर कॉलमसाठी तुमचं जे काही एरिया ऑफ स्टील आहे तो असला पाहिजे 0.8% ऑफ AG मिनिमम ऑफ. कमीत कमी एवढा तुमचा काय असला पाहिजे, एवढं स्टील तुम्ही काय वापरलं पाहिजे कॉलममध्ये किती, जो जेवढा काही कॉलमचा ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया असेल सॉरी कॉन्क्रीटचा ग्रॉस क्रॉस सेक्शनल एरिया असेल त्याच्या 0.8% एवढं स्टील तुम्ही काय केलं पाहिजे वापरलं पाहिजे कुठं? कॉलमसाठी. दिस इज द स्पेसिफिकेशन्स रिगार्डिंग रेनफोर्समेंट, मिनिमम अँड मॅक्झिमम रेनफोर्समेंट हे विचारलं जातं. नेक्स्ट स्पेसिफिकेशन येतं लॅप स्प्लायसेस. ओके, आता लॅप स्प्लायसेस म्हणजेच काय? आता जे काही रेनफोर्सिंग बार्स असतात, आता जे काही स्ट्रक्चरल कंपोनंट स्लॅब जर बघितले, स्लॅबमध्ये जर वर्कशॉप असेल, जे काही मोठे मोठे स्ट्रक्चर्स असतात ज्याच्यामध्ये स्पॅन स्लॅबची जी स्पॅन लेंथ आहे ती जर मॅक्झिमम असेल, त्या केसमध्ये काय केलं जातं? नंबर ऑफ बार्स एकमेकांना अटॅच करून काय केलं जातं? कन्स्ट्रक्ट केला जातो स्लॅब. म्हणजेच मार्केटमध्ये 12 मीटरपर्यंत काय केलं जातं? अवेलेबल असते बारची लेंथ. बरोबर, त्याच्या पुढे जर आपला स्पॅन जर असेल, आपल्याला जर बार्स हे करायचे असेल, तर एकमेकांना काय केलं जातं? ते ओव्हरलॅप करून एकमेकांना बांधून काय केलं जातं? मग पुढे कंटिन्युएशन केलं जातं त्या बारचं. मग हे जे आहे ओव्हरलॅप केलेलं, दोन बार एकमेकांना ओव्हरलॅप करून जे काही कन्स्ट्रक्शन केलंय त्याला आपण म्हणतो लॅप स्प्लायसेस. किंवा थोडक्यात कॉलमचं जर एक्झाम्पल घेतलं तर कॉलम, आता हाईट ऑफ द बिल्डिंग 100 स्टोरीज पर्यंत कन्स्ट्रक्शन चालतं. मग 100 स्टोरीज म्हणजे सपोज एकाच फ्लोअर टू फ्लोअर हाईट जर 3 मीटर कन्सिडर केली तर टोटल 100 स्टोरीचं किती होणार ते टोटल हाईट ऑफ द बिल्डिंग? 300 मीटर. एवढं 300 मीटरपर्यंत आपल्याला एक सिंगल बारची लेंथ अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये. मग त्या केसेसमध्ये काय केलं जातं? नंबर ऑफ बार्स एकमेकांना काय केले जातात? कनेक्ट करून किंवा ओव्हरलॅप करून वरपर्यंत काय केले जातात? ते बार्स नेले जातात. मग त्या सिच्युएशनला किंवा त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो लॅप स्प्लायसेस. मग हे जे लॅप स्प्लायसेस आहेत तर ती जेवढी काही लेंथपर्यंत तुम्ही प्रोव्हाइड करणार लॅप, ओव्हरलॅप करणार ते दोन बार एकमेकांना, त्याला म्हटलं जातं ओव्हरलॅप लेंथ किंवा लॅप लेंथ. ओके, मग त्याचा पण क्रायटेरिया आहे की ओव्हरलॅप लेंथ किती असली पाहिजे डिपेंडिंग अपॉन द कंडिशन. मग जर फ्लेक्झरल टेन्शन बार्स असेल, फ्लेक्झरल टेन्शनसाठी जर यूज होणार असेल तो बार,
तर त्या केसमध्ये तुमची जी काही लॅप लेंथ आहे तर ती LD और 35 विच एवर इज ग्रेटर. एवढं काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. लॅप स्प्लायसेस एवढे प्रोव्हाइड केले जातात. या दोघांपैकी जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती तुम्ही काय प्रोव्हाइड केली पाहिजे, फ्लेक्झरल टेन्शनसाठी लॅप लेंथ प्रोव्हाइड केली पाहिजे. फॉर डायरेक्ट टेन्शन जर असेल टू टाइम्स ऑफ LD और 35 विच एवर इज ग्रेटर. नेक्स्ट फॉर कॉम्प्रेशन LD और 24.5 विच एवर इज ग्रेटर. LD म्हणजेच तुमची डेव्हलपमेंट लेंथ. ओके, मग LD डेव्हलपमेंट लेंथ एवढी किंवा 35 जो काही बारचा डायमीटर यूज केलेला आहे, तुम्ही स्टील बार जो काही यूज केलेला असेल त्याच्या डायमीटरच्या 30 टाइम्स, या दोघांपैकी जे काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती तुम्ही लॅप लेंथ म्हणून कन्सिडर करणार फ्लेक्झरलसाठी. डायरेक्टसाठी टू टाइम्स ऑफ द डेव्हलपमेंट लेंथ और 35 विच एवर इज ग्रेटर, या दोघांपैकी जी काही मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती तुम्ही डायरेक्ट टेन्शनसाठी लॅप स्पॅसेस म्हणून कन्सिडर करणार लॅप लेंथ. कॉम्प्रेशनसाठी किती घेणार, LD किंवा 24.5 विच एवर इज ग्रेटर. ओके, आता लॅप लेंथ म्हणजेच थोडक्यात हे बघा, हा इकडचं बार आलेला आहे, तिकडे बेंड म्हणजे हे त्याचं हुक आहे, आणि सेकंड बार इकडनं आलेला आहे, एकाच लेवलला असणार ते, आणि तो इथे त्याचं हे अनादर एंड आहे, इकडच्या बारचं इकडे एंड आहे, इथं कंटिन्युएशन आहे, या बारचं इकडे कंटिन्युएशन आहे. मग इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे या दोघांचं, एकमेकांना जे कनेक्ट आहे जेवढ्या लेंथपर्यंत, त्यांना म्हटलं जातं लॅप लेंथ. ओके, आता हे लॅपिंग करताना प्रिकॉशन काय घेतली पाहिजे, तर जे काही असे सेक्शन्स असतात, आता हे जी लॅपिंग आहे तर बारची लॅपिंग कुठं केली पाहिजे आणि कुठं नाही याचं पण क्रायटेरिया आहे IS कोडने दिल्यानुसार. आता कॉलम जर घेतला, कन्सिडर केला, तर कॉलममध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्या ठिकाणी स्ट्रेसेस मॅक्झिमम किंवा मिनिमम डेव्हलप होतात स्टीलमध्ये. मग असं जर स्टील प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या स्टीलमध्ये जर ज्या पॉईंटला मॅक्झिमम स्ट्रेसेस डेव्हलप होतात, तर त्या पॉईंटला स्प्लायसेस प्रोव्हाइड करायचे नाहीत किंवा लॅपिंग प्रोव्हाइड करायचे नाही. थोडक्यात काय,